फ्रेंड्स नमस्कार, कविताज रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत तीन प्रकारची रायती। एक आहे डांगर भोपळ्याचं रायतं, म्हणजे लाल भोपळा असतो त्याचं, आणि एक बटाट्याचं रायतं आणि दुसरं गलक्याचं रायतं। तर डाव्या बाजूला आपल्याला छान पान सजवायला काहीतरी पाहिजे तोंडी लावायला, म्हणून आलटून पालटून तुम्ही हे करू शकता। चला तर आता पटकन बघूया आपण ही रायती कशी करतात ते। बघा, आता सगळ्यात आधी आपण डांगराचं रायतं करून घेणार आहोत। डांगर म्हणजे लाल भोपळा, आणि तो मी सालं काढून मोठे तुकडे करून आणि कुकरला उकडून घेतलेला आहे 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये। आणि आता हा छान मॅश करून घ्यायचा आहे। पाणी काढून टाकलं आहे मी। हे बघा, आता हे छान मॅश करून घेतलं आहे मी डांगर। आता आणि याच्यात आपण दही घालणार आहोत। रायतं म्हटलं की दही आलंच, आणि छान घट्ट दही, म्हणजे तुम्ही घट्ट दही चांगलं फेटून घ्या। पाणी नको आहे आपल्याला दह्यामध्ये, असलं तर ते तुम्ही फडक्यात बांधून आणि काढून घ्या। आणि इथे मी हे डांगराच्या रायत्याची स्पेशालिटी अशी आहे की ह्याच्यामध्ये मिरची आणि राई वाटून घालायची असते। मीठ घालून मी ही खलबत्त्यातच कुटून घेतलेली आहे, राई अशी खरडून घेतली आहे आणि मीठ घातलं आहे, त्याच्यामुळे आता आपण मीठ कमी घालणार आहोत रायत्याला। आणि हे थोडंसं मीठ घालते आहे मी, नंतर आपण चाखून बघून घालू शकतो। वाटताना मी मीठ घातलं आहे, आणि ही चवीला साखर। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। राई आणि मिरची वाटून घातल्यामुळे या डांगराच्या रायताला खूप वेगळा स्वाद लागतो, एक छान चव लागते राईची। दही तुम्हाला रायत्यामध्ये आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे। दही जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घाला, हे एवढं पुरेसं आहे इथे। हे रायतं आपलं तयार झालेलं आहे, आता फक्त याला आपली फोडणी द्यायची आहे। पण आधी आपण सगळे रायते बनवून घेऊ आणि त्याच्यानंतर एकदम फोडणी देऊया। आता इथे हे आहे गलक्याचं रायतं। गलकी पण मी बटाट्याच्या सोलरनी सोलून घेतली होती आणि कुकरला उकडून घेतलेली आहेत। गलकं आणि शिराळं याच्यामध्ये बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं, म्हणून हे मी दाखवते। हे बघा, गलकं म्हणजे हे, याचे वरचे सालं मी तासून घेऊन आणि स्वच्छ धुवून आणि उकडून घेतलेलं आहे। आणि आता हे आपण मॅश करून घेऊया। या गलक्याचं रायतं छान लागतं, तुम्ही केलं नसेल तर करून नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला। इथे गलकी मी मॅश करून घेतलेली आहे, आणि आता यात पण आपण दही घालणार आहोत। अशी खूप मॅश नाही करायची, थोडंसं असे राहिले की ते चांगले लागतात तुकडे तुकडे। हे थोडीशी एक चिमूटभर ही काळमिरी पूड घातली आहे। हे मीठ आहे आणि ही साखर आहे, आणि ही थोडीशी जिरेपूड आहे, भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे। रायत्याला जिरेपूड मिरपूड चांगलं लागतं, नेहमी घालत चला। आणि दही एक लक्षात ठेवा की दही गोड घ्या, गोड म्हणजे आंबट नसावं दही। आता हे तिसरं आपलं रायतं बटाट्याचं आहे। एक मोठा बटाटा उकडून आणि मॅश करून घेतला आहे मी इथे, आणि आता याच्यात पण आपण दही घालणार आहोत। याच्यात पण थोडीशी काळमिरी पूड, जिरे पूड, मीठ आणि ही छोटे 2 चमचे साखर घालते। हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे कडलं तापवत ठेवलं होतं मी, आणि आता एक छोटे 2 चमचे मी तूप घातलं आहे, साजूक तूप आहे। तुपाची फोडणी छान लागते। सगळ्यात आधी आपण याला डांगराच्या रायत्याला फोडणी देऊन घेणार आहोत। ह्याच्यात एक छोटा चमचा जिरं घालायचं आहे आणि हिंग, हे बघा तूप, जिरं आणि शेंगाची फोडणी या डांगराच्या रायत्याला आपण दिलेली आहे। आणि आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं हे रायतं तयार झालं आहे। आता आपण बटाट्याच्या रायत्याला फोडणी देतो आहोत। बटाट्याच्या रायत्याला पण मी तुपाचीच फोडणी देते। 2 चमचे तूप घातलं आहे, कडलं आपलं तापलेलं आहेच, तूप चांगलं तापलं आहे आपलं। जिरं गॅस बंद करते आहे मी, आणि या मिरच्या घालते आहे। एकच मिरची मी बारीक चिरून घातली आहे, आणि हा हिंग। ही आता बटाट्याच्या रायत्यावर ओतायची फोडणी।
आणि मिक्स करायचं। झालं आपलं बटाट्याचं रायतं तयार। आता आपण गलक्याच्या रायत्याला फोडणी देतो आहोत। इथे मी तेल घालते, एक छोटा चमचा तेल घातलंय। तेल तापलंय, राई घातली एक चमचा आणि हा हिंग। गॅस बंद करते। ही गलक्याची फोडणी झाली। हे झालं आपलं गलक्याचं रायतं तयार। छान मिक्स करा। बघा आपली ही तिन्ही प्रकारची रायते तयार झालेले आहेत। हे डांगराचं रायतं आहे, हे बटाट्याचं रायतं आहे आणि हे गलक्याचं रायतं आहे। तर डाव्या बाजूला तुम्ही करून बघा। अतिशय छान आणि पटकन आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि अतिशय चविष्ट आणि पौष्टिक आहे। डांगर खात नाही तर डांगर पोटात जाईल, गलके पण बरेच जण खात नाही, तर त्यानिमित्ताने रायतं केलं की आपोआप खातील सगळे। तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुमचा फीडबॅक मला द्या। आवडली ना रायती तुम्हाला? नक्की करून बघणार ना, छान लागतात, खूप टेस्टी आहेत आणि अशा प्रकारे डांगर वगैरे आणि गलकी पोटात जातात मुलांच्या। तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। आजची टीप अशी आहे की नॉनस्टिक तवा किंवा कढई जर स्वच्छ करायची असेल तर हार्ड स्क्रॅच बाईटनी घासू नका, त्याचं कोटिंग निघून जातं। तर ती स्वच्छ करण्यासाठी तुम्ही आंबट ताक किंवा लिंबाच्या सालाचा उपयोग करा, तर ते स्वच्छ निघेल। चला तर आता पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत। पण तत्पूर्वी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। बाय।